Welcome student. Now our running chapter is optics, and in this optics already we have seen that it's laws of reflection, refraction, Cartesian sign conventions, then reflection from plane surface, then reflection from curved surfaces, relation between u, v and f, that means object distance, image distance and focal length. Then also we have seen refraction of light, total internal reflection and their applications. Then we have already seen again refraction at a spherical surface and lenses. Also in case of lenses we have seen lens maker's equation, then dispersion of light. Then also we have seen the prism and prism formula, and in case of this prism also we have seen the angular dispersion and dispersive power. At that time also we have seen the different formulas about the lenses and prism. Now our next point, that is lens defect, or it is also called as a defect of lenses, or in short it is also called as aberrations. Now therefore our next point, that is defects of lenses, and we have to discuss about this point. Therefore here we can say that during the consideration of formation of image by lenses and derivation of different relations, it was assumed that the objects are small in size and situated at or very close to the axis of lens. म्हणजे ह्या केसमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस लेन्सेस वेगवेगळ्या इमेजेस तयार करत असतो किंवा लेन्सेसच्या केसमध्ये जे वेगवेगळे डेरिवेशन्स आपण वेगवेगळे रिलेशन प्रूव्ह करण्याकरता घेत असतो, त्यावेळेस असं त्या ठिकाणी अस्युम केलेलं असतं की ऑब्जेक्ट हे स्मॉल साईजचे असतात आणि ते ॲक्सिसच्या अगदी जवळ त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. हे अशा पद्धतीचं कन्सिडरेशन आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेलं असतं. नाऊ बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस धिस कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड, and therefore certain defects are introduced in the images formed by the lenses. Due to these defects the images are blurred and indistinct instead of sharp and well defined. These defects are called as aberrations. That means here defects of lenses is also called as here aberrations. Manje he ऑब्जेक्टची साईज स्मॉल आणि ते सिच्युएटेड व्हेरी क्लोज टू द ॲक्सिस ऑफ लेन्सेस, ही कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत नसल्यामुळं या ठिकाणी ज्या लेन्सेसने तयार केलेले इमेजेस आहेत ह्या इमेजेस हे ब्लर दिसतात, अस्पष्ट दिसतात, इनडिस्टिंग दिसतात, एक आपल्याला ओळखू येत नाहीत. ज्या इमेजेस आपल्याला शार्प किंवा वेल डिफाईन्ड अगदी व्यवस्थित इमेजेस मिळायला पाहिजे असं मिळत नाहीत, आणि म्हणून अशा पद्धतीचे जे डिफेक्ट्स तयार होतात ह्या डिफेक्ट्सला ॲक्च्युली त्या ठिकाणी ॲबरेशन्स असं म्हणतात. आणि मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला जे ॲबरेशन पाहायचं आहे ते मेन म्हणजे क्रोमॅटिक ॲबरेशन्स. आता हे क्रोमॅटिक ॲबरेशन्स म्हणजे काय ते पहा. आता ॲबरेशन म्हणजे ॲक्च्युली डिफेक्ट्स, म्हणजे लेन्समध्ये जे डिफेक्ट्स असतात, लेन्समध्ये जे दोष असतात, ते ॲक्च्युली हे दोष हे या पद्धतीतला हा पहिला दोष म्हणजे क्रोमॅटिक ॲबरेशन. आता हे क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. नाऊ हिअर वी कॅन से दॅट लेन्सेस आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अ ट्रान्सपरंट मटेरियल मिडियम हॅव्हिंग डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर डिफरंट कलर्स, हेन्स अँग्युलर डिस्पर्शन इज प्रेझेंट. म्हणजे लेन्सेस तयार करताना त्या ठिकाणी ट्रान्सपरंट मटेरियल मिडियमपासून तयार केलेले असतात की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा प्रत्येक कलरसाठी त्या ठिकाणी वेगवेगळा असतो, आणि म्हणून हे असं असल्यामुळं त्या ठिकाणी अँग्युलर डिस्पर्शन त्या ठिकाणी हे अराईज होतं किंवा प्रेझेंट असतं. आता अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय हे आपण ते प्रिझमच्या केसमध्ये पाहिलेलं आहे. अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर्स इन द डिस्पर्स बीम ऑफ लाईट, दॅट इज वी हॅव सीन इन दॅट केस. नाऊ दॅट मीन्स हिअर ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स अँड देअरफोर अँग्युलर डिस्पर्शन इज प्रेझेंट इन दिस केस. नाऊ देअरफोर हिअर वी कॅन से दॅट इफ द लेन्स इज थिक this will result into notably different foci corresponding to each color for a poly
क्रोमेटिक बीम लाइक अ व्हाइट लाइट एंड धीस डिफेक्ट इज कॉल्ड एज अ क्रोमेटिक एब्रेशन. म्हणजे समजा या ठिकाणी लेन्स जर थिक असेल, त्याची जाडी जास्त असेल, तर त्या ठिकाणी प्रत्येक कलरसाठी वेगवेगळ्या फोकल लेंथ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. की जो पॉलिक्रोमॅटिक बीम, की जो पॉलिक्रोमॅटिक बीम आपण कशाला म्हणतो, व्हाईट लाईटला, कारण व्हाईट लाईटमध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत आणि म्हणून अशा ह्या व्हाईट लाईटला पॉलिक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट असं म्हटलं जातं. आणि मग ह्या ऍक्च्युली ह्या व्हाईट लाईटमुळं अशी व्हाईट लाईट जर ह्या अशा पद्धतीच्या थिक लेन्सवरती पडली तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलर करता वेगवेगळ्या फोकल लेंथ मिळतात आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या डिफेक्ट्सला ऍक्च्युली काय म्हणतात, क्रोमॅटिक ऍब्रेशन्स असं म्हणतात. आणि म्हणून हे ऍक्च्युली क्रोमॅटिक ऍब्रेशन म्हणजे हे या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, ॲज अ व्हायलेट लाईट हॅज अ मॅक्झिमम डेव्हिएशन, इट इज फोकस क्लोजर टू द प्लोर विच इज शोन ॲज. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की व्हाईट लाईटमध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत, ह्याच्यामध्ये एका एक्स्ट्रीम कलरला किंवा एक्स्ट्रीम साईडला असतो व्हायलेट कलर आणि दुसऱ्या एक्स्ट्रीम साईडला असतो रेड कलर. म्हणजे ह्या एक्स्ट्रीम कलरचे जे कलर आहेत व्हायलेट आणि रेड, ह्याच्यामध्ये बाकीचे अदर डिफरंट कलर्स असतील आणि हे दोन्ही कलर हे एकदम एक्स्ट्रीम साईडचे असतात. ह्याच्यामधील ह्या व्हायलेट कलरचं जे डेव्हिएशन आहे, हे डेव्हिएशन जास्तीत जास्त त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे व्हायलेट कलर हा तुम्हाला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी विचलित झालेला दिसतो आणि त्याच्यामुळं जास्त प्रमाणात विचलित झाल्यामुळं तुम्हाला त्याचं जे फोकसिंग आहे ते क्लोजर टू द पोल ऑफ द लेन्स हे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे या फिगरमध्ये आपल्याला पाहता येईल. आता इथं या पद्धतीने असा लेन्स आहे. आता हा लेन्स आहे, इथं हे या ठिकाणी असतो पोल, ह्याच्यावरती ही व्हाईट लाईट इन्सिडेंट होते. आता हा लेन्स आहे थिक, थिक असल्यामुळे ह्याच्यावरती व्हाईट लाईट इन्सिडेंट झाली की ह्याच्यामधून लेन्समधून हे 7 डिफरंट कलर्स या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. ह्याच्यापैकी हा रेड कलर हा एका बाजूचा आहे, व्हायलेट कलर हा दुसऱ्या बाजूचा आहे आणि बाकीचे कलर ह्या दोघांच्या मध्ये असतात. यापैकी हे व्हायलेट कलरचं डेव्हिएशन जास्त असतं आणि म्हणून व्हायलेट कलर हा ह्या पोलपासून अगदी जवळ तुम्हाला या ठिकाणी फोकसिंग झालेला दिसतो आणि रेड कलरचं डेव्हिएशन कमी आहे आणि म्हणून त्याचं फोकसिंग पोलपासून थोडंसं दूर अंतरावरती झालेलं दिसतं. हे अशा पद्धतीचं क्रोमॅटिक ऍब्रेशन हे कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये आपल्याला पाहता येतं. हे ह्या डायग्रामवरून त्या ठिकाणी क्लिअर होते. मग आता पुढची कॉन्केव्ह लेन्सच्या केसमध्ये पण हे क्रोमॅटिक ऍब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्या कॉन्केव्ह लेन्सवरती जर व्हाईट लाईट इन्सिडेंट झाली तर तुम्हाला माहिती आहे की कॉन्केव्ह लेन्सची प्रॉपर्टी काय असते, टू डायव्हर्ज दी रेज ऑफ लाईट. मग ही व्हाईट लाईट जर कॉन्केव्ह लेन्सवरती इन्सिडेंट झाली तर त्याच्यापासून हे जे 7 डिफरंट कलर बाहेर पडतात, हे 7 डिफरंट कलर हे डायव्हर्ट होताना तुम्हाला दिसतात. त्यापैकी हे व्हायलेट कलरचं मॅक्झिमम डेव्हिएशन आहे आणि रेड कलरचं डेव्हिएशन हे कमी आहे. आणि व्हायलेट कलरचं डेव्हिएशन जास्त असल्यामुळं तो नियर टू द पोल इथं फोकस झालेला दिसतो. इथं पोल आहे ऍक्च्युली, ह्या पोलपासून इथंपर्यंत हा अगदी जवळ अंतरावरती तुम्हाला फोकस झालेला दिसतो आणि रेड कलरचं डेव्हिएशन हे कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं फोकसिंग हे अवे फ्रॉम द पोल झालेलं दिसतं. हे अशा पद्धतीची केस ही कॉन्केव्ह लेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हे कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये क्रोमॅटिक ऍब्रेशन हे या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. केवळ या ठिकाणी ही व्हाईट लाईट अशा पद्धतीच्या लेन्सेसवरती इन्सिडेंट झाली तर 7 डिफरंट कलरमध्ये त्या ठिकाणी हे डिस्पर्शन होतं आणि डिस्पर्शन झालं की अशा पद्धतीचा हा फिनॉमिन आपल्याला पाहायला मिळतो की ज्याला आपण क्रोमॅटिक ऍब्रेशन्स असं म्हणतो. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला पाहता येईल. आता हे जे क्रोमॅटिक ऍब्रेशन्स आहे, हे क्रोमॅटिक ऍब्रेशन्स रिड्यूस कसं करायचं, आणि म्हणून पुढचा पॉइंट आहे रिड्यूसिंग ऑर इलिमिनेटिंग क्रोमॅटिक ऍब्रेशन्स. म्हणजे अशा पद्धतीचं जे क्रोमॅटिक ऍब्रेशन्स ह्या लेन्सेसच्या केसमध्ये, मग ते लेन्सेस कॉन्केव्ह असतील कॉन्व्हेक्स असतील, ह्या दोन्हीच्या केसमध्ये जे पाहायला मिळतं हे आपल्याला त्या ठिकाणी रिड्यूस करायचे किंवा इलिमिनेट करायचे. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं इलिमिनेटिंग क्रोमॅटिक ऍब्रेशन्स फॉर ऑल कलर्स इम्पॉसिबल. म्हणजे सर्व कलर करता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की व्हाईट लाईट इन्सिडेंट झाली की 7 डिफरंट कलर्स मिळतात. ह्या 7 डिफरंट कलर करता हे क्रोमॅटिक ऍब्रेशन आपल्याला हे इलिमिनेट करता येत नाही, ते इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. हेन्स इट इज मिनिमाइज बाय इलिमिनेटिंग ऍब्रेशन्स फॉर एक्स्ट्रीम कलर्स. आणि म्हणून त्या ठिकाणी जे आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत कलर, ते एक्स्ट्रीम कलर्स त्या ठिकाणी इलिमिनेट करून आपल्याला अशा पद्धतीचा हा क्रोमॅटिक ऍब्रेशन्स फिनॉमिना आहे तो आपल्याला काय करता येईल, रिड्यूस करता येईल किंवा मिनिमाइज करता येईल. मग आता पुढे आपल्याला म्हणता येईल या पद्धतीने दिस इज अचीव्ह बाय. मग आता हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी अचीवमेंट त्याची केली जाते,
किंवा कशा पद्धतीने हे रिड्युसिंग केलं जातं हे आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचे. दिस इज अचीव्ड बाय युजिंग आयदर अ कॉन्व्हेक्स लेन्स ऑर अ कॉन्केव लेन्स इन कॉन्टॅक्ट ऑर टू थिन कॉन्व्हेक्स लेन्सेस विथ प्रॉपर सेपरेशन. सच अ कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिक कॉम्बिनेशन. म्हणजे हे रिड्युसिंग करण्याची जी प्रोसेस आहे किंवा त्याचे अचीवमेंट आहे त्याच्याकरता आयदर कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव लेन्स हे दोन्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातात किंवा दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस हे त्या ठिकाणी प्रॉपर सेपरेशन दोघांमध्ये ठेवून हे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून हे या पद्धतीचं जे क्रोमॅटिक ऑपरेशन आहे रिड्यूस केलं जातं आणि अशा पद्धतीच्या ह्या कॉम्बिनेशनला त्या ठिकाणी अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला पुढच्या केसमध्ये पुन्हा पाहता येईल पहा की वी नो दॅट फॉर इलिमिनेटिंग क्रोमॅटिक ऍबरेशन्स फॉर एक्स्ट्रीम कलर्स फॉर लेन्स आयदर कॉन्व्हेक्स लेन्स ऑर अ कॉन्केव लेन्स इन कॉन्टॅक्ट ऑर टू थिन कॉन्व्हेक्स लेन्सेस विथ प्रॉपर सेपरेशन्स आर युज्ड. आताच आपण पाहिलं होतं की क्रोमॅटिक ऍबरेशन रिड्यूस करण्याकरता एक्स्ट्रीम कलर करता म्हणजे एक्स्ट्रीम कलरचं जे त्या ठिकाणी कलर मिळतात ते कलर आपल्याला इलिमिनेट करायचे आणि ते कलर इलिमिनेट करण्याकरता ते जर कलर इलिमिनेट आपण केले तर त्या ठिकाणी क्रोमॅटिक ऍबरेशन आपण इलिमिनेट किंवा रिड्यूस करू शकतो. आणि त्याच्याकरता आयदर कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव लेन्स कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातात किंवा दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस हे प्रॉपर सेपरेशनने त्या ठिकाणी ठेवले जातात आणि हे अशा पद्धतीने हा फिनॉमिना आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येतो किंवा त्याची अचीवमेंट आपल्याला करता येते. आणि म्हणून पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल लेट डब्ल्यू वन किंवा त्याला ओमेगा पण म्हटलं जातं ओमेगा वन अँड ओमेगा टू बी दी डिस्पर्सिव्ह पॉवर्स ऑफ मटेरियल ऑफ दी टू कॉम्पोनंट लेन्सेस यूज इन कॉन्टॅक्ट फॉर अक्रोमॅटिक ऑपरेशन. म्हणजे या ठिकाणी जे दोन लेन्सेस आपण यूज केलेले आहेत ते लेन्सेस कशाकरता यूज करतोय आपण ते लेन्सेस या ठिकाणी क्रोमॅटिक ऑपरेशन रिड्यूस करण्याकरता आपण यूज करतोय. आणि हे जे लेन्सेस यूज केलेले आहेत ह्या लेन्सेसची जी डिस्पर्सिव्ह पॉवर आहे ती डिस्पर्सिव्ह पॉवर आपल्याला घेता येईल ओमेगा वन अँड ओमेगा टू कशाकरता तर हे अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन आपल्याला यूज करण्याकरता. आणि मग आता पुढच्या केसमध्ये म्हणता येईल लेट यू आर अँड वाय डिनोट्स द फोकल लेंथ फॉर व्हायलेट वी फॉर व्हायलेट रेड अँड येलो कलर्स रिस्पेक्टिवली ऑल्सो लेट हिअर के वन इज इक्वल टू वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स वन अँड के टू इज इक्वल टू वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स टू हे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला एक अजून एक सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. म्हणजे के वन म्हणजे हा ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स वन आणि के टू म्हणजे वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स टू ह्याच्याकरता हे सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे. म्हणजे ह्या ब्रॅकेट करता के वन पाहिल्या आणि दुसऱ्या ब्रॅकेट करता के टू हे असं सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी घेता येईल. आणि पुढे आपल्याला म्हणता येईल फॉर टू थिन लेन्सेस इन कॉन्टॅक्ट वी हॅव म्हणजे दोन लेन्सेस जर कॉन्टॅक्टमध्ये ठेवले तर त्या केसमध्ये आपण जे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू. इथं एफ वन म्हणजे पहिल्या लेन्सची फोकल लेन्थ आणि एफ टू म्हणजे दुसऱ्या लेन्सची फोकल लेन्थ आणि ह्या दोन्ही फोकल लेन्थच्या त्या फोकल लेन्थच्या रेसिप्रोकलची जी काही ॲडिशन येणार आहे म्हणजे वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू ह्याची जी टोटल मिळणार आहे ती म्हणजे आपल्याला टोटल कॉम्बिनेशनचा रेसिप्रोकल किंवा रिझल्टिंग फोकल लेन्थ त्या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू हे कोणत्या केसमध्ये जर दोन लेन्सेस कॉन्टॅक्टमध्ये ठेवले तर हे रिलेशन हे प्रूव्ह करता येतं आपल्याला किंवा ते आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ द टोटल फोकल लेंथ ऑफ द टू लेन्सेस विच आर इन कॉम्बिनेशन और विच आर इन कॉन्टॅक्ट दॅट मस्ट बी इक्वल टू दी सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ द इंडिव्हिज्युअल फोकल लेंथ ऑफ दॅट कॉम्बिनेशन और दॅट लेन्सेस विच आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. आणि म्हणून वन अपॉन एफ दॅट मस्ट बी इक्वल टू वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू. म्हणजेच ते दोन लेन्सेस कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर त्यांच्या फोकल लेन्थच्या रेसिप्रोकलचे जे काही ॲडिशन येणार आहे म्हणजे रेसिप्रोकल जे असणार आहे वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू ह्यांचे जो काही ॲडिशन मिळणार आहे रेसिप्रोकलची ती म्हणजे त्या रिझल्टंट कॉम्बिनेशनची टोटल फोकल लेन्थ मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला त्या ठिकाणी काय मिळत असतो रेसिप्रोकल मिळत असतो. आणि म्हणून वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन एफ वन प्लस वन अपॉन एफ टू हे दोन लेन्सेस जर कॉम्बिनेशन मध्ये ठेवले तर या पद्धतीचा फॉर्म्युला आपण जो ऑलरेडी स्टडी केलेला आहे. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल फॉर द कॉम्बिनेशन टू बी अक्रोमॅटिक म्हणजे कॉम्बिनेशन जर अक्रोमॅटिक असेल किंवा पाहिजे असेल द रिझल्टंट फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन मस्ट बी सेम फॉर बोथ द कलर्स. म्हणजे कॉम्बिनेशन जर अक्रोमॅटिक असेल तर
हे जे दोन लेन्सेस आपण कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहेत त्यांची रिझल्टंट फोकल लेंथ ही त्या दोन्ही कलर करता, म्हणजे जे कलर आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत एक्स्ट्रीम कलर्स व्हायलेट आणि रेड, ह्याच्या करता ही फोकल लेंथ कशी असणार आहे? सेम, कारण हे दोन्ही काय केलेले आहेत, लेन्सेस एकदम कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहेत आणि म्हणून दोन्ही कलर करता असणारी फोकल लेंथ कशी मिळणार आहे? सेम. आणि म्हणून पुढे आपल्याला लिहिता येईल, दॅट इज एफ व्ही दॅट इज इक्वल टू एफ सफिक्स आर. मग आता एफ यू म्हणजे फोकल लेंथ फॉर व्हायलेट कलर आणि एफ आर म्हणजे फोकल लेंथ फॉर रेड कलर. हे दोन्ही लेन्सेस जे कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहेत आणि हे एकदम कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी दोघांची जी काही फोकल लेंथ त्या दोन्ही कलरला येणार आहे त्या कशा येणार आहेत? सेम येणार आहेत. एफ यू इज इक्वल टू एफ आर बिकॉज दीज टू लेन्सेस आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. आणि ते जे कॉम्बिनेशन आहे ते कसं आहे? अक्रोमॅटिक. म्हणजेच आपल्याला रेड आणि व्हायलेट कलर काय करायचे आहेत? इलिमिनेट करायचे आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं आपल्याला असं पण लिहिता येतं, दॅट इज वन अपॉन एफ व्ही दॅट मस्ट बी इक्वल टू वन अपॉन एफ आर. म्हणजेच त्या दोन्ही फोकल लेंथचे रेसिप्रोकल हे पण कसे असणार आहेत? एफ वन अपॉन एफ व्ही इज इक्वल टू वन अपॉन एफ आर, हे पण सेम असणार आहेत कारण एफ व्ही इज इक्वल टू एफ आर असल्यामुळं. आणि मग पुढच्या केसमध्ये आपल्याला लिहिता येईल, हे जर सेम असेल तर पुढचं इक्वेशन आपल्याला वन या पद्धतीने लिहिता येईल, वन अपॉन एफ वन व्ही प्लस वन अपॉन एफ टू व्ही. आता वन अपॉन एफ वन व्ही म्हणजे पहिल्या लेन्स करता असणारा त्या ठिकाणी व्हायलेट कलरची फोकल लेंथ प्लस दुसऱ्या लेन्स करता वन अपॉन एफ टू म्हणजे व्हायलेट कलरची फोकल लेंथ. कारण ह्या केसमध्ये लेफ्ट साईडला आपण पाहिलेलं आहे हे एफ व्ही म्हणजे या ठिकाणी वन अपॉन एफ वन व्ही प्लस वन अपॉन एफ टू व्ही अँड दॅट इज इक्वल टू. आता पुढे रेड कलर करता वन अपॉन एफ वन आर प्लस वन अपॉन एफ टू आर, म्हणजे ह्या दोन्ही लेन्समधून ह्या कलर बाहेर पडणार आहे. पहिल्या लेन्समधून बाहेर पडणार आहे तो व्हायलेट कलर त्याच्या फोकल लेंथचा रेसिप्रोकल प्लस दुसऱ्या लेन्समधून बाहेर पडणारा व्हायलेट कलर आहे त्याच्या फोकल लेंथचा रेसिप्रोकल, दॅट मस्ट बी इक्वल टू वन अपॉन हे एफ वन आर, म्हणजे त्या रेड कलर जे बाहेर पडणार आहेत त्यात, कारण ह्या दोन्ही रेड आणि व्हायलेट कलरला फोकल लेंथ कशी आहे? सेम. आणि म्हणून हे वन अपॉन एफ वन आर म्हणजे पहिल्या लेन्समधून बाहेर पडणारा रेड कलर प्लस वन अपॉन एफ टू आर म्हणजे दुसऱ्या लेन्समधून बाहेर पडणारा रेड कलर. आणि म्हणून ह्या फोकल लेन्थचे ॲडिशन पण त्या ठिकाणी इन द फॉर्म ऑफ रेसिप्रोकल्स या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल आणि म्हणून इक्वेशन नंबर टू या पद्धतीने लिहिता येते. आता मग पुढच्या केसमध्ये वी हॅव लेन्स मेकर्स इक्वेशन. आता लेन्सेसच्या केसमध्ये की जे ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहे त्याच्यामध्ये लेन्स मेकर्स इक्वेशन आपण पाहिलेलं आहे आणि त्या लेन्स मेकर्स इक्वेशनचे इक्वेशन हे जे डिस्कस केलेलं आहे ते या पद्धतीने आहे, वन अपॉन एफ इज इक्वल टू एन मायनस वन, वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. ह्याच्यामध्ये हे रिझल्टंट फोकल लेंथ किंवा फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स असेल जे लेन्स आपण त्या ठिकाणी यूज केलेलं आहे, एन मायनस वन, एन म्हणजे इतर रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ लेन्स असेल, वन अपॉन आर वन, आर वन म्हणजे पहिल्या कर्व सरफेस रेडियस असेल, आर टू म्हणजे दुसऱ्या कर्व सरफेस रेडियस असेल. आणि हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला म्हणतात लेन्स मेकर्स इक्वेशन. मग आता हे लेन्स मेकर्स इक्वेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे किंवा हे इक्वेशन आपल्याला रेड आणि व्हायलेट कलर करता तयार करायचं आहे. मग आता आपल्याला असं म्हणता येईल धिस इक्वेशन, म्हणजेच हे लेन्स मेकर्स इक्वेशन, धिस इक्वेशन फॉर व्हायलेट कलर्स बिकम्स. आता व्हायलेट कलर करता हे लेन्स मेकर्स इक्वेशन कसं तयार होईल बघा, वन अपॉन आता पहिल्या लेन्स करता वन अपॉन एफ वन व्ही दॅट इज इक्वल टू एन वन व्ही मायनस वन इन टू द ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. म्हणजे आता पहिल्या व्हायलेट करता पहिल्या लेन्स करता आपल्याला इक्वेशन या पद्धतीने लिहिता येईल. आता एन वन व्ही म्हणजे त्या पहिल्या लेन्समधून जो व्हायलेट कलर बाहेर पडणार आहे त्याच्याकरता असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे एन वन व्ही. आणि म्हणून हे इक्वेशन पहिल्या लेन्समधून बाहेर पडणाऱ्या त्या ठिकाणी व्हायलेट कलर करता लिहिता येईल. आणि मग त्याच्याच पुढे आपल्याला म्हणता येईल दॅट इज इक्वल टू एन वन व्ही मायनस वन इन टू के वन, कारण आपण वरती सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे, हे के वन इज इक्वल टू काय घेतलं होतं, वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स वन त्याच्याकरता के वन, म्हणून ह्या ब्रॅकेट करता या ठिकाणी हे के वन सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे. मग आता पुढे आपल्याला असं लिहिता येतं सेकंड लेन्स करता जो व्हायलेट कलर आहे त्याच्याकरता हे इक्वेशन लिहिता येईल, वन अपॉन एफ टू व्ही दॅट इज इक्वल टू एन टू व्ही मायनस वन इन टू द ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू अँड दॅट इज ऑल्सो इक्वल टू एन टू व्ही मायनस वन इन टू के टू. म्हणजे या ठिकाणी ह्या ब्रॅकेट करता इथं पुन्हा के टू सबस्टिट्यूशन केलेलं आहे, कारण इथं वन आहे आणि इथं टू आहे, कारण हा पहिला कलर आहे व्हायलेट आणि हा दुसरा कलर आहे, म्हणून इथं वन आणि इथं टू त्याच्यामुळे हे सबस्टिट्यूशन के वन आणि के टू आपल्याला घेता येतील. आणि मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल
सिमिलरली फॉर रेड कलर, आता व्हायलेट कलर करता आपण ते लेन्स मेकर्स इक्वेशन लिहिलं, आता पुढे रेड कलर करता हे इक्वेशन वन अपॉन एफ वन आर म्हणजे पहिल्या रेड कलर करता पहिल्या लेन्स मधून बाहेर पडणाऱ्या एन वन आर मायनस वन इन टू द ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स वन आहे तिथं आणि दॅट इज ऑल्सो इक्वल टू एन वन आर मायनस वन इन टू के वन आणि मग इथं के वन हे सबस्टिट्यूशन याच्याबद्दल घेतलेलं आहे हे इक्वेशन असेल रेड कलर करता. मग आता दुसऱ्या लेन्स मधून पास होणाऱ्या रेड कलर करता वन अपॉन एफ टू आर दॅट इज इक्वल टू एन टू आर मायनस वन वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू दॅट इज इक्वल टू एन टू आर मायनस वन इन टू के टू मग ह्या ब्रॅकेट करता इथं के टू हे सबस्टिट्यूशन आपण घेतलेलं आहे. मग आता हे युजिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन वन, आता इक्वेशन वन जे आपण पाहिलेलं आहे त्या इक्वेशन वन मध्ये हे आपल्याला त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचे आहेत. आता इक्वेशन वन जे आपण पाहिलेलं आहे ते कोणतं होतं, वन अपॉन एफ वन व्ही प्लस वन अपॉन एफ टू व्ही दॅट इज इक्वल टू वन अपॉन एफ वन आर प्लस वन अपॉन एफ टू आर हे इक्वेशन वन पाहिलं होतं. मग त्या इक्वेशन मध्ये डायरेक्ट ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आणि ह्या व्हॅल्यू ही इक्वेशन वन आहे वन अपॉन एफ वन व्ही प्लस वन अपॉन एफ टू व्ही दॅट इज इक्वल टू वन अपॉन एफ वन आर प्लस वन अपॉन एफ टू आर याच्यामध्ये ह्या जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की रेड कलर करता आणि व्हायलेट कलर करता आपण जे इक्वेशन लेन्स मेकर्स इक्वेशन तयार केलेले आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि ते जर आपण सॉल्व्ह केलं पूर्ण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तर फायनली आपल्याला के वन बाय के टू चा रेशियो मिळतो. आता हे सॉल्व्ह करायचं आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा, हा रेशियो या पद्धतीने तुम्हाला मिळेल के वन अपॉन के टू इज इक्वल टू मायनस मायनस एन टू व्ही मायनस एन टू आर डिवायडेड बाय एन वन व्ही मायनस एन वन आर ह्याला इक्वेशन नंबर टू असं म्हणता येईल आपल्याला. आणि हे इक्वेशन त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण पुढे आपल्याला ते यूज करायचं आहे. म्हणजे के वन अपॉन के टू हा जो रेशियो मिळालेला आहे हा काय आलाय, मायनस एन टू व्ही मायनस एन टू आर डिवायडेड बाय एन वन व्ही मायनस एन वन आर हे इक्वेशन नंबर टू आपल्याला पुढे यूज करायचं आहे म्हणून ते लक्षात ठेवा. आणि मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येतं आता येलो कलर आपण विचारात घ्यायचा, आपण दोन्ही एक्स्ट्रीम कलर विचारात घेतले व्हायलेट कलर आणि रेड कलर त्याच्याकरता लेन्स मेकर्स इक्वेशन आपण यूज केलं आणि के वन बाय के टू चा रेशियो काढला ते फॉर्म्युला आपल्याला मिळवला. आता पुढे आपल्याला मेन कलर विचारात घ्यायचा आहे की जो मेन कलर आहे तो येलो म्हणजे रेड आणि व्हायलेट हे दोन्ही एक्स्ट्रीम कलर्स आहेत आणि ह्यांच्यामधला बरोबर मेन कलर येतो तो कोणता येतोय, येलो कलर. आणि मग येलो कलर करता आपल्याला हे इक्वेशन लिहिता येईल, जसं आपण पाहिलं दोन लेन्सेस जर कॉन्टॅक्टमध्ये असतील तर आपल्याला असं लिहिता येतं वन अपॉन एफ एफ वाय म्हणजे येलो कलर करता असणारी फोकल लेंथ रिझल्टंट फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन दॅट इज इक्वल टू वन अपॉन एफ वन वाय प्लस वन अपॉन एफ टू वाय असं इक्वेशन लिहिता येईल जे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ते. आणि मग आता हे इक्वेशन आपल्याला लेन्स मेकर्स इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तयार करायचं आणि म्हणून आपल्याला लिहिता येतं वन अपॉन एफ वन वाय म्हणजे पहिल्या लेन्समधून बाहेर पडणारा जो येलो कलर आहे त्याच्याकरता इक्वेशन एन वन वाय मायनस वन इन टू के वन आणि वन अपॉन एफ टू वाय दॅट इज इक्वल टू एन टू वाय मायनस वन इन टू के टू कारण ते डायरेक्टली सबस्टिट्यूशन इथे घेतलंय वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स वन साठी के वन आणि वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू सफिक्स के सफिक्स टू याच्याकरता के टू आणि म्हणून हे डायरेक्टली ही व्हॅल्यू लेन्स मेकर्स इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट करून हे या पद्धतीने मिळवलेले आहेत. आता ह्याच्यावरून के वनची व्हॅल्यू मिळते बघा, पहिल्या इक्वेशनवरून हे के वन दुसऱ्या इक्वेशनवरून हे के टू, के वन इज इक्वल टू काय मिळते वन अपॉन एफ वन वाय इन टू द ब्रॅकेट एन वन वाय मायनस वन आणि के टू इज इक्वल टू वन अपॉन एफ टू वाय एन टू वाय मायनस वन ह्या अशा दोन व्हॅल्यूज त्या ठिकाणी के वन के टूच्या मिळतील. आणि मग ह्यांचा जर आपण रेशियो घेतला आता पहा के वनला के टूने डिव्हाइड केलं ह्या के वनला ह्या के टूने डिव्हाइड केलं तर इक्वेशन असं तयार होईल पुन्हा के वन बाय के टू इज इक्वल टू एन टू वाय मायनस वन इन टू द अनदर ब्रॅकेट एफ टू वाय आणि डिव्हायडेड बाय एन वन वाय मायनस वन इन टू द अनदर ब्रॅकेट एफ वन वाय आणि म्हणून हे इक्वेशन नंबर थ्री मिळते. आता आपल्याला म्हणता येतं फ्रॉम इक्वेशन्स टू अँड थ्री, आता इक्वेशन नंबर टू आणि इक्वेशन नंबर थ्री हे जर आपण त्या ठिकाणी कम्पेअर केली तर ह्या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड सेम आहे के वन बाय के टू के वन बाय के टू, म्हणून त्या इक्वेशनच्या टू आणि थ्रीच्या राईट साईड सुद्धा काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत कारण दोघांच्या लेफ्ट साईड सेम आहेत आणि म्हणून राईट साईड पण इक्वल असल्या पाहिजेत आणि म्हणून ह्या इक्वेशन टू आणि थ्री वरून आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी लिहिता येईल हे या पद्धतीने एन टू व्ही मायनस एन टू आर डिवायडेड बाय एन वन व्ही मायनस एन वन आर हे इक्वेशन नंबर टू वरून आणि दॅट इज इक्वल टू मायनस इथं एन टू वाय मायनस वन डिव्हायडेड बाय एन वन वाय मायनस वन आणि इथं
इंटू एफ टू वाई डिवाइडेड बाय एफ वन वाई असं म्हणता येतं. म्हणजेच इक्वेशन असं तयार झालं. आता ऍक्च्युली इथं मायनस आहे, मी मायनस या बाजूला ट्रान्सफर केलंय आणि म्हणून फायनल इक्वेशन तयार झालं. एन टू व्ही मायनस एन टू आर डिवाइडेड बाय एन वन व्ही मायनस एन वन आर दॅट इज इक्वल टू मायनस इन टू द ब्रॅकेट एन टू वाय मायनस वन इन टू एफ टू वाय डिवाइडेड बाय एन वन वाय मायनस वन इन टू एफ वन वाय अशा पद्धतीने हे एक्सप्रेशन आपल्याला मिळते. आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल की एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय. मग आता ते रेशियो आपण घेतला डायरेक्ट एफ टू त्या इक्वेशन वरून एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय हे डायरेक्ट सॉल्व करून हे इक्वेशन आपण मिळवलं. ते जे वरती कंपॅरिझन केलं इक्वेशन टू आणि थ्री चं ते कंपॅरिझन करून एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय जर रेशियो काढला तर तो रेशियो आपल्याला या पद्धतीने मिळतोय एन टू व्ही मायनस एन टू आर डिवाइडेड बाय एन टू वाय मायनस वन अँड होल डिवाइडेड बाय एन वन व्ही मायनस एन वन आर डिवाइडेड बाय एन वन वाय मायनस वन हे अशा पद्धतीने एक्सप्रेशन मिळतंय. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये मी डायरेक्ट असं लिहितो बघा. तुम्ही ह्यापूर्वी डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युला पाहिलेला आहे प्रिझमच्या केसमध्ये. हे एन टू व्ही मायनस एन टू आर डिवाइडेड बाय एन टू वाय मायनस वन म्हणजे हे डिस्पर्सिव्ह पॉवर मिळते सेकंड लेन्स करता. म्हणजे ओमेगा टू ही डिस्पर्सिव्ह पॉवर फॉर सेकंड लेन्स आणि ओमेगा वन ही डिस्पर्सिव्ह पॉवर फॉर फर्स्ट लेन्स. आणि म्हणून हे या पद्धतीने एक्सप्रेशन आपल्याला मिळतंय. आणि मग आता हे एक्सप्रेशन या पद्धतीने मिळाल्यानंतर एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा टू बाय ओमेगा वन हा रेशियो या पद्धतीने मिळाला. म्हणजे हे वरचं जे आहे एन टू व्ही मायनस एन टू आर डिवाइड बाय एन टू वाय मायनस वन दॅट इज इक्वल टू ओमेगा टू दॅट इज डिस्पर्सिव्ह पॉवर फॉर सेकंड लेन्स अँड एन वन व्ही मायनस एन वन आर डिवाइड बाय एन वाय मायनस वन ही झाली डिस्पर्सिव्ह पॉवर फॉर फर्स्ट लेन्स. आणि म्हणून एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा टू बाय ओमेगा वन हा फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आणि हा फायनल फॉर्म्युला किंवा हे या पद्धतीने डिस्पर्सिव्ह पॉवरचा त्या दोन्ही लेन्सचा रेशियो जर या पद्धतीने आला तर आपण ह्या दोन्ही एक्स्ट्रीम कलर्स हे त्या ठिकाणी इलिमिनेट करून हे क्रोमॅटिक अबरेशन्स आपण काय करू शकतो रिड्यूस करू शकतो किंवा इलिमिनेट करू शकतो. आणि म्हणून हा जो फॉर्म्युला आहे फायनल एफ टू वाय डिवाइडेड बाय एफ वन वाय दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा टू बाय ओमेगा वन हा फायनल फॉर्म्युला हा महत्वाचा आहे. आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल दिस इज द कंडिशन फॉर अ क्रोमॅटिझम ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. म्हणजे क्रोमॅटिक अबरेशन्स रिड्यूस करण्याकरता जी प्रोसेस यूज करतात त्याला अक्रोमॅटिक अबरेशन्स असं म्हणतात. आणि म्हणून ही अक्रोमॅटिझम ही कंडिशन जी वरती आली एफ टू वाय डिवाइड बाय एफ वन वाय दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा टू बाय ओमेगा वन ही झाली कंडिशन फॉर अक्रोमॅटिझम ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस हे असं आपल्याला म्हणता येईल. आता पुढच्या केसमध्ये पहा की ह्या पुढच्या केसमध्ये सेकंड ऑपरेशन्स किंवा सेकंड नंबरचा जो काही डिफेक्ट आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. आपण यापूर्वी पाहिला की क्रोमॅटिक ऑपरेशन्स किंवा क्रोमॅटिक डिफेक्ट म्हणजे काय. हा सेकंड ऑपरेशन्स किंवा सेकंड त्या ठिकाणी जो डिफेक्ट मिळणार आहे तो डिफेक्ट म्हणजे स्पेरिकल ऑपरेशन्स त्याला म्हणतात किंवा स्पेरिकल डिफेक्ट असं म्हणतात की जो डिफेक्ट आपल्याला ह्या लेन्सेसच्या केसमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून हा दुसरा टाईप आहे हा ऑपरेशन्सचा किंवा डिफेक्टचा तो स्पेरिकल ऑपरेशन्स आहे. मग आता ह्याच्या केसमध्ये पहा ऑल द फॉर्म्युले यूज्ड फॉर इमेज फॉर्मेशन बाय लेन्सेस आर बेस्ड ऑन सम अझम्पशन्स बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस दीज अझम्पशन्स आर नॉट ऑलवेज ट्रू. म्हणजे जे आपण सगळे फॉर्म्युले किंवा इमेज जे लेन्सेसने तयार केलेले आहेत हे तयार केलेल्या इमेजेस किंवा फॉर्म्युले हे तयार करत असताना किंवा तयार होत असताना आपल्याला काही अझम्पशन्स त्या ठिकाणी त्या अझम्पशन्सवरती हे सगळे फॉर्म्युले किंवा इमेजेस आपण घेतलेले असतात. परंतु ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये अशा पद्धतीचे जे काही अझम्पशन्स आहेत हे सर्व ठिकाणी हे ट्रू नसतात किंवा सर्व ठिकाणी हे एकदम आपल्याला करेक्ट त्या ठिकाणी वापरता येत नाही. आणि म्हणून आपल्याला हे पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल पहा अ सिंगल पॉईंट फोकस इन केस ऑफ लेन्सेस इज पॉसिबल ओनली फॉर स्मॉल ॲपरेचर स्पेरिकल लेन्सेस अँड फॉर पॅरॅक्झल रेज. म्हणजे एखादा स्मॉल पॉईंट ऑब्जेक्ट असेल त्याची जर आपल्याला एकदम पॉईंट इमेज मिळवायची असेल तर हे कसं शक्य आहे. जर तो स्पेरिकल लेन्स आपण यूज केलेला आहे त्याचं ॲपरचर हे जर स्मॉल पाहिजे ॲपरचर स्मॉल असेल आणि त्याच्यावरती इन्सिडेंट होणारे रेज आहेत ते पॅरॅक्झल असतील म्हणजे त्या ॲक्सिसला पॅरल ते रेज आले पाहिजेत अशी जर कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय झाली तरच आपल्याला सिंगल पॉईंटचा
सिंगल इमेज त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजे ही कंडिशन त्या ठिकाणी ही सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच पॉइंट ऑब्जेक्टचा पॉइंट इमेज आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. आणि मग आता पुढच्या केसमध्ये म्हणता येईल, द रेज कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट फर्दर फ्रॉम प्रिन्सिपल ऍक्सिस, दस द फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट्स टुवर्ड्स द पोल. म्हणजे डिस्टंट ऑब्जेक्ट असेल, डिस्टंट म्हणजे काय, लार्ज अंतरावरती एखादा ऑब्जेक्ट असेल, लॉंग डिस्टन्सवरती ऑब्जेक्ट असेल, आणि त्याच्यापासून येणारे रेज ऑफ लाईट की जे प्रिन्सिपल ऍक्सिस पासून थोडेसे बाजूला असतात, मग हे रेज ऑफ लाईट हे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये डेव्हिएशन होऊन ते तुम्हाला पोलकडे बऱ्याचशा प्रमाणात शिफ्ट होऊन त्या प्रिन्सिपल ऍक्सिसवरती हे फोकस होताना तुम्हाला दिसतात. कारण त्या ठिकाणी हे जे रेज आहेत डिस्टन्स ऑब्जेक्ट पासून येणारे हे त्या ऍक्सिस पासून थोडेसे जास्त अंतरावर असतात किंवा बाजूला असतात, म्हणून अशा पद्धतीचं ग्रॅज्युअली शिफ्टिंग टुवर्ड्स द पोल हे आपल्याला पाहायला मिळतं. मग आता पुढच्या केसमध्ये म्हणता येईल, दिस डिफेक्ट अराइजेस ड्यू टू स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्रॅक्टिंग सर्फेस अँड हेन्स इट इज नोन ॲज स्फेरिकल अब्रेशन. म्हणजे अशा पद्धतीचा जो काय डिफेक्ट आहे वरती आपण पाहिलेला की रेज ऑफ लाईट विच आर इन्सिडेंट ऑन द लेन्स विच आर कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट शिफ्ट टुवर्ड द पोल, अशा पद्धतीच्या ह्या डिफेक्टला म्हणतात त्या ठिकाणी स्फेरिकल अब्रेशन. आणि हा स्फेरिकल अब्रेशन हे कशामुळे ऍक्च्युली घडून येतो, तर जो स्फेरिकल शेप आहे रिफ्रॅक्टिंग सर्फेसचा, जो स्फेरिकल शेप आहे त्या ठिकाणी लेन्स करता यूज केलेला, स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्रॅक्टिंग सर्फेस म्हणजे त्या रिफ्रॅक्टिंग सर्फेसचा जो स्फेरिकल शेप आहे ह्याच्यामुळं ऍक्च्युली अशा पद्धतीचा डिफेक्ट पाहायला मिळतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या डिफेक्टला काय म्हणतात, स्फेरिकल अब्रेशन्स असं म्हणतात. आणि मग आपल्याला पुढे म्हणता येईल, इट रिझल्ट इन टू ब्लड इमेज अँड अनक्लिअर बाउंड्रीज. म्हणजे ह्या इफेक्टमुळं आपल्याला जी इमेज दिसत असते ती ब्लड दिसते, अस्पष्ट दिसते, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत इमेजच्या त्या बाउंड्रीज आपल्याला एकदम क्लिअर दिसत नाहीत, अनक्लिअर दिसतात असं आपल्याला म्हणता येत. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येत, आता हे जे आहे स्फेरिकल अब्रेशन्स, हे स्फेरिकल अब्रेशन कशा पद्धतीने तयार होते बघा. आता हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ह्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती हा ऍक्च्युली इथं हे पोल आहे, ह्या पोलवरती हा पोलमधून जाणारा रे ऑफ लाईट म्हणजे किंवा ऍक्सिस आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस, ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस पासून हे या ठिकाणी जे रेज ऑफ लाईट आहे डिस्टन्स ऑफ डेट पासून येणारे हे पॅराक्झियल रेज ऑफ लाईट हे प्रिन्सिपल ऍक्सिस पासून थोडेसे बाजूला असतात, ते जास्त प्रमाणात डेव्हिएशन होऊन इथं एफ एम ह्या ठिकाणी फोकस होतात, आणि जे जवळ असतात प्रिन्सिपल ऍक्सिसच्या ते या ठिकाणी एफ पी या ठिकाणी फोकस होताना प्रिन्सिपल ऍक्सिसवरती दिसतात. म्हणजे जे रेज ऑफ लाईट अवे फ्रॉम दी प्रिन्सिपल ऍक्सिस असतात ते पोलच्या जवळ येतात, आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जवळ असतात ते पोल पासून तुम्हाला दूर जाताना दिसतात. हे अशा पद्धतीच्या हे इफेक्टला म्हणतात स्फेरिकल अब्रेशन. आणि हे स्फेरिकल अब्रेशन आपल्याला ह्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये ह्या डायग्रॅममध्ये पाहायला मिळते. मग आता पुढची डायग्रॅम आहे ती कॉनकेव्ह लेन्सची. आता कॉनकेव्ह लेन्समध्ये बघा, इथं पॅराक्झियल रेज ऑफ लाईट आहेत की जे रेज ऑफ लाईट डिस्टंट ऑब्जेक्ट पासून हे पॅरलल येत असतील, आणि इथं प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, इथं पोल आहे. आता ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जवळ असणारा रे ऑफ लाईट आणि प्रिन्सिपल ऍक्सिस पासून दूर असणारा रे ऑफ लाईट हे या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या कॉन्केव्ह लेन्सवरती पडले की ते डायव्हर्ज होतात हे या पद्धतीने बाहेरच्या बाजूला, आणि ते पाठीमाग असेच वाढवले त्यांच्यामध्ये डेव्हिएशन जास्त होऊन ते या पोलच्या अगदी जवळ तुम्हाला इथं फोकस होताना दिसतात, आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जवळचे रेज ऑफ लाईट हे तिथे इन्सिडेंट होऊन त्यांच्यामध्ये डेव्हिएशन कमी मिळतं, आणि डेव्हिएशन कमी मिळत असल्यामुळं ह्या पोलपासून इथल्या पोलपासून हे इथं जास्त अंतरावरती तुम्हाला फोकस होताना दिसतात. हे अशा पद्धतीचे अब्रेशन्स हे कॉनकेव्ह लेन्समध्ये आपल्याला पाहता येतं. हे ह्या दोन्ही डायग्रामच्या सहाय्याने कॉनकेव्ह लेन्समध्ये आणि कॉनकेव्ह लेन्समध्ये कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आणि कॉनकेव्ह लेन्समध्ये आपल्याला पाहता येतील. हे दोन्ही डायग्रामच्या सहाय्याने हे स्फेरिकल अब्रेशन आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर करता येईल. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येतं, ॲज शोन इन द फिगर द रेज नियर द एज ऑफ द लेन्स, द रेज नियर द एज ऑफ द लेन्स कॉन्वर्ज ॲट फोकल पॉइंट एफ एम. म्हणजे रेज हे या ठिकाणी लेन्सच्या अगदी एजला असतील, इथं आणि इथं खाली हे पोलच्या अगदी जवळ तुम्हाला फोकस होताना दिसतात एफ एम या पोझिशनला. व्हेअर ॲज द रेज नियर द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जवळ कॉन्वर्ज ऍट द पॉइंट एफ ई इज मेजर्ड ॲज द लॉन्जिट्युडनल स्फेरिकल अब्रेशन. मग इथं जे जवळ असतील प्रिन्सिपल ऍक्सिसच्या ते पोलपासून दूर अंतरावरती फोकस होताना दिसतात एफ पी या पॉइंटला, आणि म्हणून अशा पद्धतीचं जे काय अब्रेशन आहे याला ऍक्च्युली नेम आहे त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल
स्फेरिकल आब्रेशन्स असं म्हणतात. आणि मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल, इन द अब्सेन्स ऑफ दिस आब्रेशन्स अ सिंगल पॉइंट इमेज कॅन बी ऑप्टेन ऑन द स्क्रीन. म्हणजे हे अशा पद्धतीचं ऍब्रेशन जर ऍब्सेंट असेल की जे स्फेरिकल ऍब्रेशन आपण डिस्कस करतोय ते, तर सिंगल पॉइंटची किंवा सिंगल ऑब्जेक्टची सिंगल इमेज म्हणजेच पॉइंट ऑब्जेक्टची पॉइंट इमेज आपल्याला स्क्रीनवरती मिळवता येते. परंतु इन द प्रेझेन्स ऑफ स्फेरिकल ऍब्रेशन द इमेज इज ऑलवेज सर्कल. म्हणजे बघा, हे जर स्फेरिकल ऍब्रेशन अशा पद्धतीचा डिफेक्ट जर प्रेझेंट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सिंगल पॉइंटची सिंगल इमेज आपल्याला मिळवता येत नाही स्क्रीनवरती. पण जर अशा पद्धतीचा डिफेक्ट हा जर ऑब्सेंट असेल तर सिंगल पॉइंटची सिंगल इमेज आपल्याला स्क्रीनवरती मिळवता येते. आणि म्हणून इथं सेंटेन्स तयार केलंय बघा, इन द ऍब्सेन्स ऑफ दिस ऍब्रेशन्स, म्हणजे हा ऍब्रेशन समजा किंवा अशा पद्धतीचा डिफेक्ट ऑब्सेंट असेल तर सिंगल पॉइंटची इमेज आपल्याला स्क्रीनवरती मिळते. परंतु अशा पद्धतीचा डिफेक्ट जर प्रेझेंट असेल तर आपल्याला ह्या सिंगल पॉइंटची सिंगल इमेज न मिळता त्या ठिकाणी आपल्याला कसं मिळतं, ऑलवेज इन द फॉर्म ऑफ सर्कल मिळतं. आणि म्हणून हे या पद्धतीने आपल्याला हे असं सांगता येतं. आणि मग आता पुढच्या केसमध्ये म्हणता येईल, मेथड टू रिड्यूस दी ऑर रिड्यूस ऑर इलिमिनेट स्फेरिकल ऍब्रेशन्स ऑफ लेन्सेस. आता बघा, आपण ह्याच्यापूर्वी पाहिलं क्रोमॅटिक ऍब्रेशन म्हणजे काय, ते रिड्यूस करण्याचे प्रोसेस काय आहे, त्याचा फायनल आपण फॉर्म्युला पाहिला. आता आपण ह्यापूर्वी पाहिलं की स्फेरिकल ऍब्रेशन म्हणजे काय, त्याचं जे ऍक्च्युली स्फेरिकल ऍब्रेशन कशामुळे तयार होते काय आहे हा कन्सेप्ट पाहिला. पण आता हा रिड्यूस कसा करता येईल ह्याच्याकरता आपल्याला ह्या पॉइंटमध्ये डिस्कस करायचं आहे. आणि मग त्याच्याकरता आपल्याला म्हणता येतं, पहा त्याच्यामध्ये साधारण दोन तीन पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स या पद्धतीने म्हणता येत, चिपेस्ट मेथड टू रिड्यूस द स्फेरिकल ऍब्रेशन इज टू यूज अ प्लेनो कॉन्वेक्स ऑर प्लेनो कॉन्केव लेन्सेस विथ कर्व साइड फेसिंग द इन्सिडेंट रेज. म्हणजे सर्वात स्वस्त अशी जी प्रोसेस आहे की जे स्फेरिकल ऍब्रेशन रिड्यूस करण्याची, ती म्हणजे प्लेनो कॉन्वेक्स लेन्स किंवा प्लेनो कॉन्केव लेन्स हे यूज करायचं, की ज्याच्यामध्ये ह्या लेन्सेसची कर्व साइड आहे त्याच्यावरती इन्सिडेंट होणारे रेज आहेत ते इन्सिडेंट झाले पाहिजेत. आता प्लेनो कॉन्वेक्स किंवा प्लेनो कॉन्केव म्हणजे काय, प्लेनो कॉन्वेक्स म्हणजे त्या लेन्सची एक साइड प्लेन असते आणि एक साइड कर्व असते. प्लेनो कॉन्केव म्हणजे काय, त्या लेन्सची एक साइड प्लेन असते आणि दुसरी साइड ही काय असते, कॉन्केव असते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लेन्सला काय म्हणतात, प्लेनो कॉन्वेक्स आणि प्लेनो कॉन्केव. आणि हे लेन्सेस यूज करून त्याच्यावरती कर्व सर्फेसवरती जर आपण रेज ऑफ लाईट इन्सिडेंट केले तर या ठिकाणी ही सर्वात स्वस्त असणारी प्रोसेस आहे की ज्याच्या सहाय्याने हे स्फेरिकल ऍब्रेशन आपल्याला काय करता येतं, रिड्यूस करता येतं. मग आता पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला म्हणता येईल, सर्टन रेशिओ ऑफ रेडी ऑफ कर्वेचर फॉर ए गिव्हन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑलमोस्ट इलिमिनेट्स द स्फेरिकल ऍब्रेशन. म्हणजे जे त्याच्यामध्ये आपण लेन्स यूज करतो त्याच्या ज्या फर्स्ट सर्फेस सेकंड सर्फेसच्या रेडियस ऑफ कर्वेचर्स असतात त्या रेडियस ऑफ कर्वेचरचा रेशिओ हे या पद्धतीने जर आला तर आपल्याला हे अशा पद्धतीचं स्फेरिकल ऍब्रेशन आपल्याला काय करता येतं, रिड्यूस करता येतं. मग त्याच्याकरता त्या जो लेन्स आहे त्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे या पद्धतीने पाहिजे आणि रेडियस ऑफ कर्वेचरचा रेशिओ या पद्धतीने पाहिजे. म्हणजे जर त्या लेन्सचा मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असेल तर तिथं असणारा रेशिओ हा R1/R2=1/6 आला पाहिजे. तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या केसमध्ये हे स्फेरिकल ऍब्रेशन रिड्यूस होतं. समजा त्या मटेरियल ऑफ लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा N=2 असेल आणि रेशिओ R1/R2 म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचरचा रेशिओ हा 1/5 असेल तर अशा पद्धतीचा हा डिफेक्ट आहे किंवा ऍब्रेशन्स आहे ते आपल्याला पूर्णपणे रिड्यूस करता येतं किंवा इलिमिनेट करता येतं. आता पुढच्या केसमध्ये जी तिसरी मेथड आहे ती मेथड या पद्धतीने, यूज ऑफ टू थिन कॉन्वर्जिंग लेन्सेस सेपरेटेड बाय डिस्टन्स इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर फोकल लेंथ विथ लेन्स ऑफ लार्जर फोकल लेंथ फेसिंग द इन्सिडेंट रेज कन्सिडरेबली रिड्यूसेस स्फेरिकल ऍब्रेशन्स. म्हणजे दोन कॉन्वर्जिंग लेन्सेस आहेत. आता कॉन्वर्जिंग लेन्स म्हणजे काय, कॉन्वर्जिंग लेन्स म्हणजेच कॉन्केव लेन्स. दोन कॉन्वर्जिंग लेन्सेस किंवा कॉन्केव लेन्सेस त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स किंवा त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे, दोन लेन्सेस आहेत या ठिकाणी आणि त्या दोन लेन्सेसमध्ये डिस्टन्स या पद्धतीने ठेवायचं की त्या दोन लेन्सेसमध्ये त्यांच्या फोकल लेंथमध्ये जो काय डिफरन्स आहे. आता दोन लेन्सेस आहेत, दोन्ही लेन्सेसमध्ये फोकल लेंथ वेगवेगळे असणार आहेत, पहिल्या लेन्सची फोकल लेंथ वेगळी, दुसऱ्याची फोकल लेंथ वेगळी, त्यांचा जर डिफरन्स काढला
तर तो डिफरन्स एक पर्टिक्युलर येईल, त्या डिफरन्स एवढ्या डिस्टन्स वरती जर हे दोन्ही लेन्सेस ठेवले, आणि दुसऱ्या केसमध्ये जे लार्जर फोकल लेन्सचा जो लेन्स आहे त्याच्यावरती जर रेज ऑफ लाईट इन्सिडेंट केले तर अशा पद्धतीचं स्फेरिकल ॲबरेशन काय करता येतं, रिड्यूस करता येतं. बघा इथं दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस आहेत, त्यांच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे दोघांमध्ये असणाऱ्या फोकल लेन्सच्या डिफरन्स एवढा, आणि जे मोठं लेन्स आहे की ज्याची फोकल लेन्थ मोठी आहे त्या लेन्सवरती इन्सिडेंट रे इन्सिडेंट करायचे, आणि मग अशा केसमध्ये हे स्फेरिकल ॲबरेशन काय करता येतं, रिड्यूस करता येतं. आणि मग आता पुढची केस आहे ती म्हणजे स्फेरिकल ॲबरेशन्स ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे बघा कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर स्फेरिकल ॲबरेशन त्याचं पॉझिटिव्ह असतं, अँड दॅट ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. म्हणजे बघा स्फेरिकल ॲबरेशन्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स करता स्फेरिकल ॲबरेशन पॉझिटिव्ह असतं आणि कॉन्केव्ह लेन्स करता स्फेरिकल ॲबरेशन्स निगेटिव्ह येतं. दस अ सुटेबल कॉम्बिनेशन ऑफ देम कॅन बी कम्प्लिटली इलिमिनेट स्फेरिकल ॲबरेशन. आणि मग अशा पद्धतीने हे सुटेबल कॉम्बिनेशन जर आपण यूज केलं तर त्या ठिकाणी हे स्फेरिकल ॲबरेशन्स आपल्याला कम्प्लिटली इलिमिनेट करता येतं, रिड्यूस करता येतं. लक्षात घ्या स्फेरिकल ॲबरेशन कॉन्व्हेक्स लेन्सचं स्फेरिकल ॲबरेशन पॉझिटिव्ह असतं आणि कॉन्केव्ह लेन्सचं स्फेरिकल ॲबरेशन निगेटिव्ह असतं, आणि त्यांच्यामध्ये असणारं जे काय सुटेबल कॉम्बिनेशन आपण यूज केलं तर हे या पद्धतीचं हे स्फेरिकल ॲबरेशन आपल्याला कम्प्लिटली इलिमिनेट करता येतं, रिड्यूस करता येतं. हे या पद्धतीने आपल्याला हा घेता येईल. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपण क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय, स्फेरिकल ॲबरेशन म्हणजे काय, क्रोमॅटिक ॲबरेशन कसं रिड्यूस करता येतं, स्फेरिकल ॲबरेशन्स कसं रिड्यूस करता येतं यासंबंधी डिस्कशन केलेलं आहे. केअरफुली ते पहा, वाचा, बुकमधलं पण केअरफुली वाचा आणि ह्या PPTचा पण उपयोग करून ते चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग करून घ्या. थँक्यू.